नवी मुंबई नेटवर्क। सोरस स्टोन LLP ही जी कंपनी तयार केलेली आहे, या कंपनीमध्ये एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे साहेबांचे नातेवाईक युवराज आचरेकर याच्यामध्ये आहेत, त्याचबरोबर जे म्हात्रेंचे भाचे सुनील दगडू मस्कर आहेत, ज्यांनी आतापर्यंत या परिसरामध्ये एजंटगिरी करत आलेले आहेत, असे पूर्वीच्या काळात भाजपचे करायचे, कधी राष्ट्रवादीचे करत होते, आता पुन्हा ते शिंदे गटाशी करतात, असे दादा सूर्यवंशी हे त्याच्यामध्ये डायरेक्टर आहेत आणि एक लक्ष्य गुप्ता म्हणून हे त्याच्यामध्ये डायरेक्टर, असे चार डायरेक्टर मिळून यांनी स्वराज स्टोन LLP कंपनी तयार केलेली आहे। मंत्रिमंडळ दादा सूर्यवंशीला यांचा जो वरद असतो तो गिरीश महाजन आणि दादा भुसे यांचा आहे, याचा रान आम्ही पेटू आणि सरकारला त्याचा भाग घ्यायला भाग पाडू ना। आंदोलनानंतर चूल खातं किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा पर्यावरणचे अधिकारी असतील यांच्यावर दबाव टाकून या ठिकाणी क्रेशर मालक किंवा दगडखाने मालक यांच्यावर प्रेशर वापरून दादागिरी करून त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट करण्याचा प्रकार ह्या ठिकाणी सुरू केला। मगाशी धनंजयराज मुंगाजी साहेबांनी सांगितलं का 400-500 पोलीस घेऊन संपूर्णपणे त्या क्वारी परिसरामध्ये फिरत होते, म्हणजे एक प्रकारे हिटलरला लाजवल असं काम या उरण पनवेल परिसरामध्ये चालू आहे। जशी इंडियन ईस्ट कंपनी आली, त्यांनी मोनोपोली केली आणि आपल्याच मार्फत सगळा माल विकला जाईल, तसाच प्रकार या ठिकाणी चालू आहे। स्वराज स्टोन LLP कंपनी पर घोटाले, क्रशर मालिकों पर दबाव, स्वराज स्टोन LLP कंपनी की मोनोपोली, सरकारी राजस्व के नुकसान और इस पूरे मामले में भारतीय जनता पार्टी और कई दिग्गज नेताओं का नाम लेकर सनसनी फैलाने वाले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश महासचिव प्रशांत पाटिल द्वारा लगाए गए सभी आरोपों का खंडन करते हुए श्री कान्होबा दगड़ खान व क्रशर मालक चालक सामाजिक संस्था द्वारा CBD स्थित होटल पार्क में एक पत्रकार परिषद का आयोजन कर प्रशांत पाटिल द्वारा लगाए गए सभी आरोपों का खंडन करते हुए प्रशांत पाटिल के खिलाफ जाहिर निषेध व्यक्त किया गया और प्रशांत पाटिल के खिलाफ कानूनी कार्रवाई की मांग की गई। उन्होंने प्रशांत पाटिल पर दलाली का आरोप लगाते हुए कहा कि अपना आर्थिक हित साधने के लिए उन्होंने झूठे और बेबुनियाद आरोप लगाकर अपना स्वार्थ साधने की कोशिश की है। दलाली करते हैं बम्बई वालों की, ये अभी होएगा नहीं, पैसा मांगने का तरीका अलग है, तो पैसा ही मांगना है ना। वो आम्ही गृहमंत्र्यांना भेटून सांगणार आहोत, इट्स अ प्युअर क्राइम आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जर हा खंडणी मागण्याचा प्रकार आहे आणि जर कोणाच्या RMC प्लांटवाल्यांसाठी किंवा बिल्डरसाठी हे जर असे काम करत असतील तर त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। और इसीलिए वह इस पूरे मामले के खिलाफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल विभाग के अधिकारियों के साथ खुद NCP सुप्रीमो शरद पवार के पास जाकर दूध का दूध और पानी का पानी करने की गुजारिश करेंगे। त्यांनी सांगितलं की आमच्यावर आमच्या कर्शर वालांवर अन्याय होतो आणि भीतीपोटी कोण बोलत नाही, जर भीतीपोटी कोण बोलत नसते तर इथे आले नसते। ही गोष्ट खोटी आहे की क्रशरवाल्यांना अन्याय होते, त्यांना क्रशरवाल्यांना 2 पैसे जास्त मिळतात, ही त्यांची पोटदुखी आहे। RMC ओनर्स आणि जे बिल्डर्स जे ज्यांना कमी भावामध्ये माल पाहिजे, एवढी वर्ष मिळत होता आणि विदाउट रॉयल्टीने माल पाहिजे, त्यातला जो मार्जिन आहे त्यांच्यासाठी त्या लोकांनी त्यांना ही सुपारी दिलेली होती, त्याची एक त्याच्याकडे एकही क्रशरवाला गेला नाही, एकही क्वारीवाला गेला नाही की माझी काही तक्रार आहे। हे स्वयंभूर उठले आणि असं त्यांना सांगितलं की खूप मोठा प्रॉब्लेम आहे, 3,000 कोटीचा घोटाळा रेडीच्या खानचा घोटाळ्याच्या कम्पेअर करतात। अरे आमच्या स्थानिक लोक व्यवसाय करतात, तेवढी तर कदर ठेवली पाहिजे। त्यांच्या पक्षाने मावळची लोकसभा लढवली, त्यांच्याबद्दल तर थोडं समजलं पाहिजे की मतदारांना काय वाटेल या संदर्भात। आज जवळपास 5,000 लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत, ते उद्या राष्ट्रवादीला मतदान करतील का नाही करतील यानं तर कधी उभं राहायचं नाही प्रशांत पाटलाला, त्यांच्यावर तर आयुष्यात कधी गुलाल पडला नाही। पण ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांना नुकसान होणार आहे, त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि या प्रशांत पाटलांवर कारवाई केली पाहिजे पक्षांतर्गत। त्यांना भेटले ते आणि त्यांना काही पत्र दिलं की खूप मोठा भ्रष्टाचार तिथे चालू आहे, स्वराज कंपनीने 3,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे
आम्ही सांगितलं त्यासाठीच तुम्हाला बोललो की स्वराज कंपनी चालवून 1.5 महिना झाला आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट 11 कोटीच्या वरती नाही आहे. आम्हाला त्यांनी सगळ्यांना जे ॲडव्हान्स दिलेत त्याची जर तुम्ही काउंट केलं तर ते 10 कोटी 41 लाख रुपये होतात. कुठे 3000 कोटी न कुठे 10, काही उठायचं न काही बोलायचं. मला वाईट तेच वाटलं की पवार साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांसमोर तुम्ही धडधडीत खोटी तक्रार करता. उपमुख्यमंत्री साहेब, महसूल मंत्री साहेब, पवार शरद पवार साहेब आणि जिल्हाधिकारी यांची बैठक वेळ घेणार, त्यांची भेट घेणार, त्यांना सर्व परिस्थिती सांगणार. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.